नमस्कार। ठाणे वर्तमानमध्ये मी आज आपल्याबरोबर एक असा पाहुणा घेऊन आलेलो आहे की ज्यांच्या बाबतीत म्हणजे शून्यातनं ज्यांनी विश्व निर्माण केलं असं म्हणता येईल असा एक उद्योजक आपल्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहोत। अक्षरशः 2000 रुपयाच्या टूल किटने या माणसांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज अनेक युरोपियन देशांबरोबर ते काम करत आहेत। वर्षाचा टर्नओवर जवळपास 30-35 कोटी रुपयांचा आहे आणि मेट्रो लाईन 1 मेट्रो लाईन 3 त्याचप्रमाणे बँगलोर मेट्रो, गुजरात मेट्रो या सगळ्या आघाडीच्या, दिल्ली मेट्रो या सगळ्या आघाडीच्या मेट्रोसाठी त्यांनी काम केलेलं आहे। इंडियन रेल्वेजमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे आणि ज्यांनी अनेक गोष्टी ह्या पहिल्यांदा केल्या, म्हणजे देशात पहिल्यांदा केल्या असा मराठवाडा उद्योजक मी आज आपल्यासमोर घेऊन आलो आहोत। माझ्याबरोबर आहेत श्री निलेश दीक्षित। दीक्षित सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत। निलेश दीक्षित यांचं वर्णन करायचं झाल्यास, त्यांची ओळख करून द्यायची झाल्यास, रेनमॅक या कंपनीचे ते फाउंडर आहेत। इंडियन रेल्वेसाठी मेंटेनन्स आणि इतरही कामं ते मोठ्या प्रमाणात करत असतात। देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोचं जाळं विणलं जातं आहे। मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं विणलं जातं आहे आणि याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। एक प्रकारे आपण त्यांना मेट्रोमॅन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। हे करत असताना अनेक परदेशी कंपन्यांबरोबर त्यांनी तांत्रिक करार केले आणि आज अनेक देशांबरोबर ते आपला व्यवसाय करत आहेत। निलेशजी, सर्वप्रथम पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, आज तुम्ही नेमके कुठल्या कुठल्या देशांबरोबर आणि किती देशांबरोबर एक्झॅक्टली काय काम करत आहात हे आमच्या प्रेक्षकांना सांगा। तर व्यवसाय म्हटल्यावर आमचे सगळे परदेशी पार्टनर्स आहेत, जे आमचे टेक्नॉलॉजी पार्टनर आहेत, जास्त करून सगळे युरोपियन आहेत। त्याच्यामध्ये जर्मनी, स्वित्झर्लँड, नेदरलँड, डेन्मार्क, रशिया, मग जपान, सो जॅपनीज टायअपसुद्धा आहे हाय स्पीड ट्रेनसाठी। तर अशा प्रकारे आमचं परदेशी पार्टनरशिप आहे आणि प्लस आमचा आता एक्सपोर्टसुद्धा आम्ही जे प्लॅन करतो आहे ते गल्फ आणि अमेरिकेमध्ये करतो आहे। सर, अगदी बरोबर आहे आणि सगळ्यांनाच अभिमान वाटेल अशा प्रकारची ही तुमची कामगिरी आहे। मला एक निश्चितपणे विचारायला या ठिकाणी आवडेल, जसं तुम्हीसुद्धा मला आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगत होतात की हे जी परदेशातल्या कंपन्या असतात, हे जे फॉरेन पार्टनर्स असतात, हे काम करताना आपला टेक्नॉलॉजिकल पार्टनर निवडत असताना खूप चुजी असतात। म्हणजे त्यांना जसं एक आपल्याकडे असतं की जुगाडू वृत्ती असते किंवा 19-20 फरक आपल्याकडे चालतो, तसं तिकडे अजिबात चालत नाही। आणि मग ह्या सगळ्या ज्या परदेशातल्या कंपन्या होत्या त्यांनी तुम्हाला निवडलं, त्यांनी तुमच्याबरोबर काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखवली, त्याविषयी सांगा। सर्वप्रथम आमचा मेंटेनन्सचा अनुभव असल्यामुळे आमचा रेफरन्स त्या कंपनीजला बऱ्याच हाय लेवल रेल्वे मिनिस्ट्री आणि बाकी कस्टमर्सकडून मिळालाच होता, त्याच्यामुळे तसा आमचा रेफरन्स तर एक त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह होताच। पण माझं एक होतं की मी स्वतः टेक्निकल असल्यामुळे मी त्या कंपनीजला स्वतः व्हिजिट करून वेदर ते आमच्यासाठी योग्य पार्टनर आहेत की नाही, त्यांची टेक्नॉलॉजी आपल्या हिंदुस्थानात चालेल की नाही, आम्ही ती टेक्नॉलॉजी आणण्यामध्ये आमचं योगदान देऊ शकतो की नाही, किंवा त्यांनी जर आमच्या लोकांना ट्रेनिंग दिलं तर आमच्यामध्ये ती क्षमता आहे का, हे सगळं पहिले पूर्ण एक प्रॉपर ज्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो ते मी स्वतः पर्सनली बऱ्याच व्हिजिट्स करून केलं आणि मग ते टेक्नॉलॉजी टायअप केलं। आणि हे टेक्नॉलॉजी टायअप करताना बरेचसे चॅलेंजेस मला दिसून आले की आपल्याकडे त्या स्टँडर्डची मॅनपॉवर असली पाहिजे, त्यांना वेळच्या वेळी ट्रेन करत राहायला पाहिजे, जसे युरोपियन लोक काम करतात त्या पद्धतशीर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम कसं काढता येईल हे आपल्याला बघावं लागेल, कारण आपल्याकडची एफिशियन्सी आणि त्यांच्याकडच्या एफिशियन्सीमध्ये बराच फरक आहे। पण जसं जसं त्यांच्याकडून गायडन्स मिळत गेला, त्यांचे कामं आम्ही बघत गेलो, त्या पद्धतीने आम्हाला मग आमच्या कंपनीमध्ये सुद्धा त्या पद्धती इम्प्लिमेंट करायला
काही फारसा वेळ नाही लागला, कारण आम्ही बरेच फ्लेक्झिबल होतो आणि आम्ही ठरवलंच होतं की आम्हाला हे करायचंच आहे, ही टेक्नॉलॉजी भारतात आणायची आहे आणि भारतामध्ये सुद्धा ह्या प्रकारचं ॲडव्हान्स्ड ऑटोमेशन म्हणा किंवा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी जर आली तर आपल्याला सुद्धा अशा सोफेस्टिकेटेड टेक्नॉलॉजीचा आपल्या लोकांना भारतीयांना वापर करता येईल. ह्या सगळ्या फॉरेन पार्टनर्सनी तुमच्याबरोबर टेक्निकल कोलॅबोरेशन केलं, पण आमच्या प्रेक्षकांना एक्झॅक्टली सांगा तुमचं काम, तुमच्या कामाची जी व्याप्ती आहे ह्या कामाची व्याप्ती आमच्या प्रेक्षकांना सांगा. एक्झॅक्टली तुमच्या कामाचा जो आवाक आहे त्याविषयी माहिती सांगा. मेट्रो आपल्या भारतात 2003-2004 यायला सुरुवात झाली जेव्हा डॉक्टर श्रीधरांनी दिल्ली मेट्रोमध्ये ह्या टेक्नॉलॉजीचं पूर्ण स्टडी करून जगातून पूर्ण वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आणल्या. आता रेनमॅकमध्ये आमची जी फील्ड आहे ती आहे डेपो इक्विपमेंट, म्हणजे जिथे ट्रेन मेंटेनन्सला जाते रात्रीच्या वेळी म्हणा किंवा दुपारच्या वेळी, तर त्या ट्रेनचं पूर्ण पद्धतशीर इन्स्पेक्शन करणं, इन्स्पेक्शनप्रमाणे त्याचं मेंटेनन्स करणं आणि मेंटेनन्स झाल्यावर त्याचं टेस्टिंग करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी एक खूप मोठं चॅलेंज असतं आणि त्या डेपोमध्ये ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर एक लावणं आणि ते डेपो त्या पद्धतीत प्लॅन करणं, ते डेपो लेआउट प्लॅन करणं किंवा कमीत कमी वेळेमध्ये त्या ट्रेनचं कंडिशन मॉनिटरिंग झालं पाहिजे, मेंटेनन्स झालं पाहिजे, मेंटेनन्स झाल्यावर टेस्टिंग झालं पाहिजे आणि कमीत कमी वेळात ती ट्रेन वापस आपल्या सर्व्हिसमध्ये गेली पाहिजे. तर याच्यासाठी बरेच इक्विपमेंट असतात ज्याच्यामध्ये कमीत कमी मॅनपावर लागते आणि जास्तीत जास्त एफिशियन्सीने आपण ट्रेनची कंडिशन मॉनिटर करू शकतो, त्याला मेंटेन करू शकतो आणि त्याचं पॅसेंजर सेफ्टीसाठी आपण टेस्टिंगही करू शकतो. तर आम्ही हे डेपो इक्विपमेंट प्रत्येक मेट्रो डेपोमध्ये आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आमच्या फॅक्टरीमध्ये आणि आम्ही तिथे सप्लाय करतो आणि आमचं जे टेक्नॉलॉजी टायअप आहे युरोप, रशिया, जपान हे याच डेपो इक्विपमेंटसाठी आहे. तर आम्ही ह्या तिन्ही रेंज पूर्ण कव्हर करतो आणि आज भारतामध्ये ऑलमोस्ट सगळ्या मेट्रोमध्ये आमचे इक्विपमेंट लागलेले आहेत, त्यामध्ये मुंबई लाईन 1 आमचे बरेच इक्विपमेंट आहेत, जी वर्सोवा घाटकोपर लाईन आहे रिलायन्सच्या अंडर आहे आणि आता मुंबई लाईन 3 जे आरे डेपो आहे तिथे आमचे बॅटरी ऑपरेटेड शंटर्स आहेत, तसंच गुजरात मेट्रो अहमदाबाद डेपोज, सूरत डेपोज, त्याच्यानंतर बँगलोर मेट्रोमध्ये बऱ्याच, जसं म्हटलं तसं सगळ्याच मेट्रोमध्ये आमचे इक्विपमेंट आहेत. सर, या सगळ्या फॉरेनच्या कंपन्यांबरोबर काम करतानाचा तुमचा एक्झॅक्टली अनुभव कसा होता? ह्या फॉरेन कंपनीजमध्ये व्हिजिट केल्यावर मला हे जरूर जाणवलं की कसं आहे, आपल्या भारतामध्ये पॉप्युलेशन खूप जास्त आहे, मॅनपावरची कॉस्ट खूप कमी आहे त्याच्यामुळे, वेरॅज त्यांच्या देशांमध्ये मॅनपावर ही खूप कमी असते अवेलेबल आणि बिना मॅनपावरचे त्यांना हे कामं करावे लागतात, त्याच्यामुळे ऑटोमेशन जर आपण म्हटलं तर त्यांच्या देशांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. कमीत कमी लोकांमध्ये कसं काम झालं पाहिजे, जास्तीत जास्त किती ऑटोमेशन झालं पाहिजे आणि तो जो ऑटोमेशननी केलेला मेंटेनन्स असेल किंवा इन्स्पेक्शन असेल किंवा फायनल कंडिशन मॉनिटरिंग असेल, टेस्टिंग असेल, हे किती एफिशियंटली आणि किती कन्सिस्टंटली आणि आपण किती रिलायबली ते करू शकतो ह्याच्यावर त्यांचा फोकस सगळ्यात जास्त असतो. म्हणून ते जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी R&D इन्व्हेस्ट करतात आणि ते तशा पद्धती डेव्हलप करतात. आपल्या भारतामध्ये मॅनपावर लेबर कॉस्ट खूप कमी असल्यामुळे फारसा टेक्नॉलॉजीवर जास्त कोणी जोर देत नाही, पण जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी होती मेट्रोची आणि युरोपियन टेक्नॉलॉजी आणायची होती भारतामध्ये तर त्या कंपनीजनी किंवा ज्या ट्रेन मॅन्युफॅक्चरर्सनी ती अटच घातली होती की नाही, आम्ही ह्युमन डिपेंडन्सीवर राहू शकत नाही कारण इट इज रिलेटेड टू पॅसेंजर सेफ्टी अँड कम्फर्ट आणि ह्या ट्रेन्स जास्तीत जास्त वेळ लाईन्सवर चालल्या पाहिजे, ब्रेकडाऊन नाही राहिल्या पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हालाही सुद्धा भारताला सुद्धा तसे इक्विपमेंट इकडे मेंटेनन्स डेपोजमध्ये लावायला पाहिजे आणि असं करून ती टेक्नॉलॉजी आली. आणि त्या कंपनीजला हा कन्सर्न जरूर होता की ह्या मशीन्स तर आम्ही पाठवू पण ह्याचं मेंटेनन्स कोण करेल, आणि म्हणून ते एक एफिशियंट पार्टनर शोधत होते ज्यांच्याकडे अनुभव आहे अशा मशीन्स किंवा अशा टेक्नॉलॉजीला हाताळण्याचा आणि जे ज्यांच्याकडे चांगली मॅनपावर आहे ते मॅनपावर नवीन अरेंज करून त्यांना ट्रेनिंग देऊ शकतील. नवीन नवीन मॅनपावर चेंज होत राहते प्रत्येक कंपनीमध्ये, तर नवीन आलेल्या मॅनपावरला सुद्धा त्या कंपनीची ट्रेनिंगची कॅपॅसिटी असली पाहिजे, ह्या सगळ्या उद्देशांनी ते शोधत होते
भारतामध्ये, आणि मग आमचा रेफरन्स त्यांना देण्यात आला की ही कंपनी आहे, हे टेक्नॉलॉजी ड्रिवन कंपनी आहे आणि बरीच आपलं एम्प्लॉईजला अपग्रेड करत असते अँड दिस विल बी द राईट पार्टनर्स फॉर यू. आणि असं करून त्यांनी मग आम्हाला एक प्रपोजल मांडलं ज्याच्याकडून मग आम्ही जाऊन त्यांना इव्हॅल्युएट केलं, बरेच मीटिंग झाले आणि आमचं त्यांच्याशी असोसिएशन झालं. आणि त्यांचं एक्सपेक्टेशन आमच्याकडूनही तेच होतं की आम्ही ह्या टेक्नॉलॉजीच्या मशीन्सचं इथे मेंटेनन्स करू शकलो पाहिजे, कमीत कमी डाऊन टाईम असला पाहिजे, ट्रेन होल्ड नाही झाली पाहिजे, आणि अशा पद्धतीने आम्ही या गोष्टीला सुरुवात केली. व्यवसाय करत असताना अनेक गोष्टी तुम्ही पहिल्यांदा केल्या, विशेषतः जे ट्रेन्ससाठी जे शंटर्स असतात हे तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचे बनवले आणि त्याचा आज इंडियन रेल्वेजना खूप चांगला फायदा होतो आहे, सर त्याविषयी माहिती द्या. तर आपल्या भारतामध्ये, नुसतं भारतामध्येच नाही पूर्ण जगामध्ये, जी पहिले जी शंटिंगची टेक्नॉलॉजी होती ती डिझेल शंटिंग लोकोमोटिव्ह वापरायचे शंटिंगसाठी, मग नंतर इलेक्ट्रिक शंटिंग लोकोमोटिव्ह वापरायचे, पण पोल्युशनमुळे प्रदूषणामुळे जे काय हानी होते नेचरची, तर हळूहळू डिझेल लोकोमोटिव्हला काढायचं होतं सर्व्हिसमधून, पण मग त्याच्यासाठी ऑल्टरनेट नव्हता. इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह होते पण बरेचसे असे डेपोज होते की जिथे ते इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची फिजिबिलिटी नव्हती, खूप महागही पडायची, ट्रेन मॅनपॉवर लागायची. तर जगामध्ये तीन चारच कंपनी आहेत ज्या चांगल्या बॅटरी ऑपरेटेड शंटिंग लोकोमोटिव्ह बनवते. आम्ही त्यातल्या एका कंपनीबरोबर टेक्नॉलॉजी टायअप केलं, नीटेक म्हणून नेदरलँड्सची कंपनी आहे, आणि आम्ही मुंबई मेट्रो लाईन 3 आरे डेपोसाठी लागणारं जे बॅटरी ऑपरेटेड शंटिंग लोकोमोटिव्ह 2 त्या कॅपॅसिटीचं जे पाहिजे होतं 8 डब्याची गाडी खेचण्याचं, ते आम्ही भारतातली पहिली कंपनी बनलो त्या कॅपॅसिटीचं शंटर भारतामध्ये मेक इन इंडियामध्ये बनवण्यासाठी. आम्ही 2 शंटर बनवले, मग ते मुंबई मेट्रो लाईन 3 आज चालू आहेत, सर्व्हिसमध्ये आहेत. त्याच्यानंतर आम्ही पुणा लाईन 1 लाईन 2 दिले, कोलकाता मेट्रोला 2 शंटर दिले, बँगलोर मेट्रोला 6 शंटर दिले, आता आमच्याकडे गुजरात मेट्रोच्या 4 शंटर्सची ऑर्डर आहे, विशाखापट्टणम मेट्रो डेपोची 1 शंटरची ऑर्डर आहे. अशा प्रकारे तो बॅटरी ऑपरेटेड शंटिंग लोकोमोटिव्ह आता एक आमचा स्टँडर्ड प्रोडक्ट झाला आहे, जो डिझेल लोकोमोटिव्ह शंटिंग आणि इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह शंटिंगला रिप्लेस करतो आणि त्याला काही फारसं ट्रेंड मॅनपॉवर लागत नाही. अक्षरशः 3-4 तासामध्ये एखाद्या कोणालाही शिकवलं तर ते प्रॉपर शंटिंग शंटर वापरू शकतात, ट्रेनचं शंटिंग करू शकतात. हे जे शंटर आहे डेपोच्या आतच, ज्या ट्रेनला किंवा ट्रेनच्या डब्यांना किंवा लोकोमोटिव्हला मेंटेनन्सच्या वेळेला जे शंटिंग लागतं त्याचं हे काम करतं. कुठलाही उद्योजक हा ज्यावेळेस आपला उद्योग उभा करतो त्यावेळेस त्याला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. तुमच्या कंपनीचं नाव सुरुवातीला होतं रेणुका, रेणुका इंजिनिअरिंग, आणि आता ते रेणुका ते रेनमॅक हा प्रवास कसा झाला आणि हा प्रवास करत असताना काय काय अडचणी आल्या? January 1996 मी हा बिझनेस चालू केला. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग 1995 पूर्ण झालं, नोकरी मी कधी केली नाही. मी घरून वडिलांकडून 2000 रुपये घेतले होते एक टूल बॉक्स विकत घेण्यासाठी, आणि बाकी भांडवल नसल्यामुळे मी मेंटेनन्सपासून हे कामं चालू केले, मशीन रिपेअर्स, मेंटेनन्स, रिकंडिशनिंग, ओव्हरऑलिंग, ऑटोमेशन, रिट्रोफिटिंग. कारण ह्या कामामध्ये जास्त फार काही पैसा लागत नव्हता, नुसतं लेबर ओरिएंटेड जॉब होता. स्वतः शिकून स्वतःही त्या मशीन्सवर काम करून मी तो बिझनेस चालू केला, हळूहळू तो वाढत गेला. आणि त्यावेळेला जेव्हा मी हे चालू केला हा बिझनेस, कधी विचार नव्हता केला की या लेवलला पोचू किंवा परदेशी कंपनीशी टायअप राहील किंवा मेक इन इंडियामध्ये आज एवढं मॅन्युफॅक्चरिंग करू किंवा बाकीच्या इंडस्ट्रीजला सुद्धा आम्ही जसं आज हेवी फॅब्रिकेशन आणि स्पेशल पर्पज मशीनरी मॅन्युफॅक्चरिंगचा सपोर्ट देतो आहे रेणुका एंटरप्राइजेसच्या नावाने. रेणुका ही आमची कुलदेवी आहे माहूरची, आणि त्या नावाने मी ही कंपनी चालू केली होती. पण मग नंतर जसं मेट्रो आलं तेव्हा आम्ही 2007 मग कंपनीचं नाव चेंज केलं, रेनमॅक केलं, आणि रेनमॅक म्हणजेही रेणुका मशीन्सचा शॉर्ट फॉर्म आहे रेनमॅक. आणि मग मेक इन इंडिया पॉलिसी अनाऊन्स झाली 2017. आम्ही आमच्या पार्टनर्सला सांगितलं की आपल्याला आता भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्याशिवाय दुसरं काही इलाज नाहीतर तुमचा बिझनेस पूर्ण बंद होईल इंडियामध्ये. आणि त्याच्यातल्या 4 कंपनीजनी आमच्याशी लगेच टेक्नॉलॉजी टाईप ॲग्रीमेंट केली आणि आम्ही तसं मग तेव्हा आम्ही कंपनीचं नाव रेनमॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड केलं. आणि आज मेक इन इंडिया सुरुवात झाल्यानंतर ती जर्नी अजून चालू आहे, ती चालू राहील. कारण एकदा ती जर्नी स्टार्ट झाली, ते मोमेंटम मिळालं आमच्या गाडीला,
तर आता ती गाडी काय अशी स्वतःहून थांबणार नाही किंवा थांबवायचा प्रयत्न केला तरी शक्य नाही आहे, तर ती जर्नी चालू आहे आता। सर, तुमचा सगळा जो प्रवास आहे निलेशजी, हा सगळा प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे। आज अनेक मराठी माणसं आहेत की त्यांना व्यवसायामध्ये यायचे, उद्योगामध्ये यायचे, तुम्ही काय सांगाल नवीन उद्योजकांना, तुम्ही काय सांगाल? नाही, नवीन उद्योजकांना तर मी हाच सल्ला देत असतो की तुम्ही पहिले तुमचं पॅशन ओळखा, तुम्हाला करायचं काय आहे, कारण तुमचं क्वालिफिकेशन काही असेल, तुमचं सराउंडिंग काही असेल, घरचं प्रेशर काही वेगळं असेल, सोशल प्रेशर काही वेगळं असेल, पण तुमचं मन काय म्हणतं आहे, तुम्हाला आतून काय वाटतं आहे करावंसं, ते तुम्ही करा। मग ती तुम्हाला नोकरीच्या माध्यमातून करायचं आहे का स्वतःच्या बिझनेसच्या माध्यमातून करायचं आहे, कारण फॉलो युअर पॅशन, कारण तुम्ही तेव्हाच सगळ्यात जास्त तुमचं एफिशियन्सी देऊ शकाल, जास्तीत जास्त परफॉर्म करू शकाल। कारण आपण काय नॉर्मली सोशल प्रेशरमध्ये येऊन दुसऱ्याकडे बघून मला ही नोकरी लागली पाहिजे, आय टी इंडस्ट्रीमध्ये जास्त पैसा आहे किंवा ह्यांनी बिझनेस केला म्हणून मी हा बिझनेस करतो असं आपण कंपॅरिझन करतो, ते कंपॅरिझन करू नये। प्रत्येकाने स्वतःची स्ट्रेंथ ओळखावी, स्वतःचं पॅशन ओळखावं, आणि स्वतःची स्ट्रेंथ आणि पॅशनचं जर कॉम्बिनेशन झालं तर ते एन्थुझियाझम आपोआप डेव्हलप होतं, आणि ती पण गाडी एकदा सुरू झाली की मग ती काही परत कोणाला थांबवता येत नाही। तर मंडळी, हा होता सगळा अतिशय अनुभव संपन्न अशा प्रकारचा प्रवास निलेश दीक्षित यांचा, आणि अजूनही अनेक क्षितिजे त्यांना खुणवत आहेत, अजूनही अनेक वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा त्यांच्या आहेत, जगातल्या अनेक देशांबरोबर त्यांना काम करायचं आहे, अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट त्यांना पूर्ण करायचे आहे। आज 30 कोटीचा असलेला टर्नओव्हर हा शेकडो हजारो कोटीपर्यंत घेऊन जायचा आहे, ही तर पहिली सुरुवात आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सर, तुम्हाला सगळ्या पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा, आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद।